जमलेल्या जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनीनो आणि मातानो, या दोघांनी एवढ्या टाळ्या घेतल्या, धकधक वाटत होतं की माझ्या वाट्याला काही येणार आहेत की नाहीत, पण आहेत, शिल्लक आहेत. मगासपासून मी विचार करतोय की साधू संत संन्याशांच्या आसपास मी बसलेलं आहे. एक एक नावं वाचतोय, इकडे मच्छिंद्रनाथ बसलेला आहे, तिकडे गोपीनाथ बसलेला आहे, पलीकडे गोपीचंद बसलेला आहे. हे नवलच आहे, नवल आहे म्हणून नवलकर आलेत की काय मला माहित नाही. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की भाषण करू नको, लोकांशी बोल, गॉसिप विथ द पीपल. त्याची स्टाईल चांगली आहे, काय मनोगत त्याने बोलून दाखवलं मी काय होणार काय नाही. तो मग एक वाक्य बोलून गेला काहीतरी की पैसे काय सर्वस्व नसतं, पैसा काय समाधान नसतं, याचा अर्थ एक नक्की की हा मंत्री कधीच होणार नाही. चाट्यांबद्दल मला खरोखर आश्चर्य वाटत की बा फटाफट एवढी दौड केली कशी या माणसाने. हे जादू बिदू आहे की काय, फिक्सिंग बिक्सिंग काय भानगड आहे की काय, काय म्हणजे. आता बघतो मागासपासून आहे 98 काय, 97 काय आणि 2000 काय काय आहे काय. पण हे कर्तृत्व आहे, स्वच्छ असलं माणसाने. माझ्या वडिलांचं आणखीन एक सांगणं की हात स्वच्छ ठेव बाळा आयुष्यात, तुझे हात स्वच्छ राहतील तर ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली उतरला तरी भिण्याचं कारण नाही. हात स्वच्छ असणं म्हणजे खरोखरच डरण्याचं काही कारण नाही. मी जे माझ्या अंगात जे येतं ते एवढंच की मी घाबर कशा करता आणि कोणासाठी घाबरायचं, देणं नाही आणि घेणं नाही. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, भानगड नाही. पण उद्धटपणा आणि उर्मटपणा नाही, कारण आताचा जरा जमाना म्हणजे फार निराळा आहे. पोरीबाळी एका निराळ्या मार्गाने जात आहेत, कहो ना प्यार आहे वगैरे. अरे का तुला दुसरा उद्योग आहे की नाही, कॉम्प्युटर शिक, इतर कर, ती कर, जर चांगला जर तू करतो तो निघाला तर ते आपण होईल आणि सांगेल हा आहे. तू काय भीक मागतोयस. सगळे हिंदी सिनेमाने वाट लावली अगदी. तर कालच मला वाटतं मी परवा दिवशी त्या खळ्यांच्या कार्यक्रम, श्रीनिवास खळे आपले, केवढा जबरदस्त संगीतकार आहे, भयानक. आधी बाबूजी पण आले होते आमचे सुधीर फडके. पण ते गाण्याची स्टाईल सगळे आता पॉप सिंगर, सगळे पॉप. आतापर्यंत आम्ही पॉप कॉर्नच खात होतो, पण यांची गाणी कशी पसवायची हा प्रश्न आहे. आणि ते ब्रेक डान्सेस काय पिढी उभी राहते हो, अगोदरच कमरेमध्ये लचकलेले आणि वाकलेले, त्यामध्ये ब्रेक डान्स करतायत. उद्या काही चाललं, मोडलं तोडलं, एखादं माकडात तुटलं तर स्पेअर पार्ट नाही मिळायचा. त्या मानाने ह्या मंदिरातनं जे काही हे म्हणजे नुसते सर आणि क्लास चालवतात ना, हे शिल्पकार आहेत, हे शिल्पकार आहेत, मूर्त्या घडवतायत. मला आठवतं मी लहान असताना, आम्हाला आता गणितात कधीच मार्क मिळाले नाहीत, केव्हाच नाहीत. बरं म्हणजे अगदी स्वतःची बोट मोजून सुद्धा कळायचं ना की किती बोट मोजली, का उरलीत की काय शिल्लक. मी एकदा गणित माझं प्रगती पुस्तक आलं आणि प्रगती पुस्तकावरती वडिलांची सही लागते पालक म्हणून, पण दाखवायचं कसं हे मार्क. आणि त्याच्यावरती त्या मास्तरांनी शेरा मारला होता, गणिताची तयारी करून घ्यावी लागेल. आता कोणी सरांनी का माझ्या बापाने, त्यामुळे 2 दिवस मी ते पुस्तक ठेवून दिलं दप्तरात. मास्तर रोज विचारायचे, ठाकरे पुस्तक कुठे, प्रगती पुस्तक आणलं नाहीस. हो म्हटलं सर देतो, वडील जरा बाहेरगावी गेले होते कामावर होते.
मग शेवटी द्यावंच लागलं, पण सही कुठे? मग वडिलांना सांगितलं, घाबरलो, आईला सांगितलं, म्हटलं काय करू, तुला म्हणे आता सही घेतलीच पाहिजे. वडिलांनी बघितली सही काय, म्हणे सही पाहिजे काय. आणि तिथे लिहिलं होतं त्या मास्तरांनी, गणिताची तयारी करून घ्यावी लागेल. माझ्या वडिलांनी खाली शेरा मारला, आम्ही शाळेमध्ये धोंडे पाठवित असतो, त्या धोंड्यांना देवाचा आकार देण्याचं काम तुमचं असतं, परत धोंडा पाठवलात. पण ह्यांच्याकडे एक बरं आहे आपलं, अर्थात येणारी पुरुषसाठी दोंडे असतात अशातला प्रश्न नाही आहे, कारण त्या मदनकडे पाहिल्यानंतर बरं मुळात आकार असलेली माणसांना जरा कुठे काही इकडे तिकडे असेल तर त्याला बरोबर मार्गावर आणणं, मार्गदर्शन करणं हे फार महत्त्वाचं असतं. क्लासेस खूप निघतातो पण व्यावसायिक असतात, धंदा धंदा. आज आमच्या पत्रकारितेचा धंदा झालेला आहे, धर्म कुठेही मला दिसत नाही. आणि जोपर्यंत चाटे बंधू किंवा स्वतः मच्छिंद्र वगैरे ही मंडळी धर्म म्हणून ते पालन करत आहात, त्याचं पवित्र ठेवत आहात, तोपर्यंतच तुम्हाला यश मिळेल. ज्या दिवशी तुमचा हात व्यवसायाकडे जाईल त्या दिवशी यश नाही मिळणार. आज येताना एका कुठच्या तरी लंगोटी पत्रात काहीतरी आले लिहून यांच्याबद्दल, विचार केला काय करावं, जावं का न जावं, पण म्हटलं गेलंच पाहिजे. कारण असे ना यश मिळायला लागलं की काळी मांजर खूप आडवी जातात, त्यातले एक ते आहे. म्हणजे यांच्याशी काय वाटेल ते संबंध लावतील, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, तसं केलं. मी फक्त माझ्या वडिलांनी मला दिलेला कानमंत्र मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हालाही सगळ्यांना, या तरुण पोरांना, की लक्षात घ्या, नाव आणि पैसा, पैसा येतो पैसा जातो पुन्हा येतो, पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही, ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा. मी शिवसेना या नावाला कधी धक्का लावू देत नाही, माझ्याकडनं मी काळजी घेतो, इतरांना मी घ्यायला सांगतो, कारण ती शिवसेना हे नाव आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. त्या दिवशी त्याला डाग लागेल त्याशी तुम्ही आम्ही संपलो. ही एक फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतोय. आणि म्हणून चाट्याने सुद्धा नावाला जपावं, पैसा येईल पैसा जाईल पण नाव गेल्यानंतर पुन्हा येता येणार नाही, मिळच येणार नाही, म्हणून त्याला जपायला पाहिजे. तशी पाहिली तर या क्लासेसची अंडी किती लोकांनी अगोदरच घातलेली होती, चिकार एक 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 गावाला एक एक अंड घातलेलं आहे बरं, पण निघालं काहीच नाही बरं. समाधान आहे ना, मात्र चिकार अंडी झाली, जमलो वा. पण एका कर्तृत्व दृष्टीनं या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्याने खरोखर या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे हे तुम्हाला मानावं लागेल. ही क्रांती फार क्रांती थोड्यानंच जमते. बरं, त्यानंतर पुराने राजकारणात पडायचं नाही, पडू नका, उभे राहा बरं. पण निदान की माझ्यासारख्याची पुष्कळ पंचमी व्यंगचित्रकार आता काढता येत नाही, कारण वेळच मिळत नाही, लोक येत आहेत, फोनची बेल वाजते, हातात ब्रश घेऊ का ते उचलू, त्यामुळे ते तिची एकाग्रता लागते कलाकाराला ती गेली. म्हणून मी अली व्यंगचित्र काढण्याचं बंद केलं. पण त्याचबरोबर मी अजून वर्तमानपत्र वाचन ठेवलंय. वृत्तपत्र वाचन ही आवश्यक गोष्ट आहे, पण काय वाचायचं? मी आग्रहले कुठचेही वाचत नाही, अगदी महत्त्वाचा असला तर वाचतो. दुसऱ्यांच्या विचाराने स्वतःचा विचार बिघडवू नका आणि अविचार आणि सुविचाराच्या भानगडीत पडू नका. पुष्कळाला अविचारच सुविचार असतो आणि सुविचार अविचार होतो, हे मी स्वतः अनुभवले. मिजाळाला काही विचार दिला तर माझ्या काही लोकांना सहकार्य वाटलं, म्हणजे बरोबर नाही केलं साहेबांनी, म्हणजे हे कसं होणार वगैरे. पण ज्याळाला ते बरोबर झालं, मी म्हटल्याप्रमाणे मला जे पाहिजे तेच झालं, त्याळ म्हणे काय बरोबर निर्णय घेतला हो तुम्ही, अरे लेखा त्याशी पशार झाला होतास आणि आता तू म्हणतो हे. तर त्याचा तुम्हाला पटले ना, तुम्हाला जे पटले तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला न पटल्यानंतर सुद्धा तुम्ही ते पटवण्याचा प्रयत्न करता त्याशी फसता. म्हणून
एकच प्रामाणिक रहा, प्रामाणिक रहा, आणि प्रामाणिकपणाला धोका नाही. फसवेगिरी आली की संपलात. पण चाट्यांनी काय आणि इतरांनी काय ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की धर्म सांभाळलाय त्यांनी. हा धर्म सांभाळलाय एका याने बिनधास्तपणाने सांभाळलेला आहे. एकदम मी त्यांना काय मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा अहो काय एक काळ होता तो जमाना होता आमचे गदी माडगुळकर असा कवी होणे नाही, राजा परांजपे असा दिग्दर्शक होणे नाही आणि सुधीर फडके यांच्यासारखा संगीत दिग्दर्शक होणे नाही. त्रिशूळ होता तो महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीचा. आज कुठे आहे? काहीच नाही. मराठी चित्रपटसृष्टी संपली. काय येतं काय येतं आणि बायकांना रडवणे नाही भयंकर बाळा जो जोर या घरात तेच नाही आलं बाहेर तेच परत हलवत आहेत आपलं. म्हणजे बाई पदर लावून नाक लाल बुंद झालेले डोळे पुशत आले की कसं चांगलंय आता का तू असतोय तिरडते. हे चित्र करमुडकीसाठी जातो. काहीतरी द्या चांगलं. कथानक नाही काही नाही काही नाही काढता येत नसतं का तर सरकार 15 लाख रुपये देतं. बरं 15 लाख रुपयाकरता आता हल्ली निर्माते उभे राहू लागलेले आहेत. यांनी कलेची सेवा होत नाही. कलेची सेवे करता त्याकरता त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. धंद्याकरता पैसे घेऊ नका. म्हणून इमान हा इमान जो प्रकार आहे हा तुमच्या रक्तात असला पाहिजे. हा रक्तात असला पाहिजे आणि देशावरती प्रेम करा. मी काय नुसतं हिंदुत्व म्हणून काय वेड्यासारखा हे ओरडत नाही सुटलो. मी खरोखर त्या हिंदुत्वाची गरज आहे देशाला. बरं तुम्ही उत्तम इंग्रजी बोला. आता म्हणजे अनिशा का काही इंग्रजी छान बोलली पण त्याचबरोबर तुझी मातृभाषा असतो तर तुला विसरता नाही येणार. बरं सांगायचं मध्ये ती अत्यंत गरज आहे. तू बोलतही असेल तुझ्या मातृभाषेमध्ये पण मराठी सुद्धा शिकायला पाहिजे. इतक्या वर्ष तू मुंबई राहते मराठीला पण शिक जितक्या भाषा शिकता येतील तेवढ्या शिका. इंग्रजीचा द्वेष करून चालणार नाही. इंग्रज गेले पण इंग्रजी राहिली पाहिजे. इंग्रजी आलीच पाहिजे. आमच्या पोरांनी जो मार खाल्लाय तो इंग्रजी नसल्यामुळे. म्हणजे उदाहरण ते एका पोराला जुनी गोष्ट आहे. एका पोराला विचारलं व्हॉट इज युअर फादर. माझा बाप काढू नको तुला सांगतो कानाखाली आवाज काढेल. त्याला काय वाटलं बापाबद्दल आणि काहीतरी त्याला उद्गार काढलेली दिसतं म्हणतो कानाखाली आवाज काढेल. एवढं तरी मी फ्री प्रेस मध्ये असताना पहिलं कोणतं काम केलं असेल तर तमिळ शिव्या शिकून घेतल्या. म्हटलं दिली तर कळलं पाहिजे. दिल्यानंतर आपलं थँक्यू व्हेरी मच करण्यात काय अर्थ आहे. तुला कोणतं काय म्हणाला तेवढं तर कर बघ जरा लक्ष दे. मी पहिल्या शिव्या शिकलो. प्रत्येक भाषेतल्या पहिल्या शिव्या शिका. आज जर्मन भाषेला फार महत्व आहे. आत्ता माझे चिरंजीव तिकडे होते पॅरिसला होते. फ्रेंच खरी तिकडे भाषा नाही. तुम्हाला समजो ना समजो स्वित्झर्लंड त्यांची भाषा तुम्हाला आल्याशिवाय तुमची ते परवाच का. तुम्ही गिराहे म्हणून गेला तरी परवा करत नाही. ते त्यांची भाषा बोला. आणि इथे आमच्याकडे येत नसलं तरी दूधवाला भैया आले की पहिलं हिंदी आमचं. या भैया आणि काय हिंदी. बरं आज दूध में पाणी जरा जास्त लागत आहे. अरे साहब क्या करू अभी ऐसा है वैसा है वगैरे वगैरे काय त्याच्याशी त्याच्याकडनं हिंदी काय वाढवता. जा हिंदी क्लास कशी काय या तुमच्याकडे असेल म्हणतोय हिंदीचा क्लास पण असेल तर. पण मात्र चाटेजी मच्छिंद्रजी तुम्हाला सांगतो IAS आणि IPSचे क्लासेस सुरुवात करावीच लागेल तुम्हाला. केलीच पाहिजे. आपण मार खातोय आपली पोरं. आमच्यावरती तुम्ही आरोप करत आहात. इथे बसलेत माझे उपमुख्यमंत्री रांग लागलेली आहे त्याबद्दल वाईट नाही. करू काय मी शेवटी आरोप आमच्यावरती काय. हा बघा एवढे मराठी मराठी करतायत आणि सगळे दाक्षिणात्य हे करतात. म्हणजे कुठचे CA तुमचे कशी तुमचे नाही तिथे भोंगीरवर कुठच्या ह्याच्यावरती मुख्य सचिव मुख्य सचिव बरं मुख्य सचिवाची जागा सगळे ते रामचंद्र राघवन केशवन नमुक तमुक तमुक तमुक. अरे नाही त्याला आम्ही काय करणार. जेवढा मिळाला त्याला ठेवला तेव्हा गेलं तर परत त्यांचीच मालगाडी.
मदन ज्यावेळेला आय एस होईल आणि त्यानंतर मंत्रालय येईल तो पण मी तुम्हाला सांगतो नवलकर थांबाल त्याने सरकार मला उद्याच पाहिजे मदन येईल तर येईल तो होणार म्हणून आम्ही थांबले असं नाही करता येणार नाही उद्याच पाहिजे मला हा तोपर्यंत होते की तो झाला की आणू त्याला मुख्य सचिव करा त्याला पण ही खरोखर ह्यांची अत्यंत निकड गरज आहे आम्ही शिवसेना भवनमध्ये क्लासेस चालवले आणि त्याच्यामध्ये मुलांपेक्षा मुली जास्त ते पोरां तुम्हाला महाग पडेल लग्न होणार नाही तुमची ते पोरगे कशाला तुमची पर्वा करते हे एक असलं आपलं हे असलं नाही तुम्ही आय एस झालं पाहिजे मुलांच्या बरोबर मुलींची स्पर्धा लागली पाहिजे आता मुलींच्या बरोबर मुलांची स्पर्धा केली पाहिजे अशी परिस्थिती आली म्हणून आय एस आणि आय पी एस या महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे इंग्लिशची ही गरज आहे पण स्वाभिमानही सोडू नका आणि त्याचबरोबर हिंदुत्वालाही विसरू नका देशाला वाचवायचं असेल त्याची फक्त आशा ही तुम्हीच आहात तुम्हीच आहात तुम्हीच आहात जय हिंद जय महाराष्ट्र